चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात अनुयायांनी कचरा करू नये यासाठी आम्ही आंबेडकरवादी ही तरुणांची संघटना स्वच्छता मोहीम राबवते. सुमारे 500 तरुण तरुणी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. अनुयायांना स्वच्छतेचं महत्त्व ते पटवून देत आहेत. आमची भूमी, चैत्यभूमी, स्वच्छ भूमी हे ब्रीदवाक्य घेऊन हे तरुण काम करत आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. दादरच्या चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी, जवळपास 7 ते 8 लाख अनुयायी आज तरी अपेक्षित आहे येणं. आणि त्यामुळं हा संपूर्ण शिवाजी पार्कचा परिसर जो आहे तर कचरा होतो, कारण एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येतात, तर हा कचरा होऊ नये. आणि जर कचरा करत असतील तर त्यांना परिवर्तित करून कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचं काम जे सल्ला देणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत ही सर्व तरुण मंडळी. तर यामध्ये मुली देखील आहेत आणि ही मुलं जी आहेत, जवळपास 500 अधिक मुलं आहेत जी आम्ही आंबेडकरवादी आहे अशी त्यांची एक संघटना आहे, ज्यामध्ये संपूर्ण तरुणांचा समावेश जो आहे जो पाहायला मिळतो आहे. तरुणी देखील आहेत जी ही संपूर्ण मुलं शिवाजी पार्कमध्ये फिरणार आहेत आणि जे अनुयायी आलेले आहेत त्यांना कचरा करू नका अशा प्रकारचा संदेश देणार आहेत. त्यांचं मन परिवर्तन करणार आहेत की कचऱ्यामुळं काय काय होणार आहे. आणि स्वतः देखील ते गार्बेजची बॅग घेऊन मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी आणि त्याच्या संपर्क साधून त्यामध्ये कचरा टाकावा अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते ह्या संपूर्ण संघटनेचं आहे. आपल्यासोबत रोहित म्हणून आहे जो ह्या संपूर्ण संघटनेचं नेतृत्व करतो. काय नेमकी संकल्पना आहे यामागची? सर्वप्रथम जय भीम. ही कुठल्याही प्रकारे आम्ही स्वच्छता ॲक्च्युली करत नाही आहोत, पण कसं आहे की कचरा होऊच नाही यासाठी आम्ही प्रयत्न चाललो आहे. तर मला वाटतं की येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये नक्कीच हा अवेअरनेस निर्माण होईल आणि त्या दृष्टीने जी माणसं आहेत ती या गोष्टीची दखल घेतील आणि आमच्या पवित्र भूमी, स्वच्छ भूमी याचं जे स्थान आहे ते कायम राहील. काय सांगशील या संपूर्ण अभियानावर? अभियान तर आम्ही या गेल्या वर्षीपासून सुरू केलं आहे, पण मी खूप प्राऊड फील करते की मी आम्ही आंबेडकरवादी म्हणून आहे आणि आम्ही गोरेगावपासून ही संस्था गेल्या वर्षीपासून सुरू झाली. प्रथमतः सुरू केली त्यावेळेस आम्हाला असं वाटलं नव्हतं की बाबा आम्ही जे करतो आहे ते सक्सेस होईल, पण यावर्षी एवढी तुम्ही बघताच आहात की एवढी युवक वगैरे येऊन त्यांनी आपली जी भूमी आहे ती कशी स्वच्छ राहावी यासाठी जो त्यांचा प्रयत्न आहे किंवा आम्ही जो करत आहोत, तर त्याच्यामुळे मी खूप स्वतःला प्राऊड फील करते. अशा प्रकारे मुंबईत कचऱ्याचा प्रश्न तर आहेच, त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान राबवलं जातंय, तर त्याच्या माध्यमातूनच एक प्रयत्न जो आहे तो या तरुण मुलांनी सुरू केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुड सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.